आणि बाळूबाबांच्या दारात 50% सबसिडी. परत नाही रोख. पुढचं सांगू, श्रीकृष्णाच्या दारात आणि जगाच्या बापाच्या दारात एक क्षण थांबावं लागते, मग बाप जातात. पण बाळूबाबांच्या दारात अर्ध्या क्षणात मुक्ती. आणि हे कोणच सांगत नाही. अर्धाक्षण घडता संतांची तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापात मला निकाम होत. आणि मग देव काय करतो माहितीये का, संसारात न पाचू नका. किती ताप घालवलं देवा, मिळत कर एकच. पण आता सद्गुरु बाळू मामांच्या मंदिरात जर गेला, शरण जर गेला, मामाची सेवा केली, तर 3 तास जातात. आता पुढचं जाऊ का, देवाच्या दारात जाऊन विश्रांती भेटेल असं कोण म्हणलं तुम्हाला का? ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडे असलं पाहिजे. आपल्याकडं साधी म्हणे आता ह्यांची माफी मागू, कोणाला चोळी मागायची नाही नका कीर्तनात म्हणून. हा आता हे त्यांची माफी मागू ना, तुम्हाला कळावं म्हणून. ज्याच्या घरी आहे त्याला मागावं का, ज्याच्याकडे नाही त्या साखर कुणाच्या घरनं आणावी, ज्यांच्यात आहे त्यांच्यात न का ज्यांच्यात नाही त्यांच्यात न, मग मागावी ती कुणाला? 18 वर्षाचा वरच्यासनी का खालच्यासनी? शाळा काय म्हणून उपयोग आहे का? ह्यानं अजून मतदान केलं का? केलंय अजून? केलंय का? झालो 2000 काम बस. आता परत आहे का, ज्याच्याकडनं आणायचं त्याच्या घरात असलं पाहिजे का नसलं पाहिजे? बोला की लय दिवस किंवा 9 वर्ष बोलला, लगीन झालं पाहिजे, लगीन झालं पाहिजे, लगीन झालं पाहिजे. एकदा लगीन झालं ना अशी सगळी नवाय कोण काय वराठी मला सांभाळते त्याच्या बाजू. मी महाबळेश्वरला नीन, रायगडला नीन, श्रीवर्धनला नीन, हा तापोळ्याला नीन, फिरवून आणत काय जमतंय माऊली महाराजा जमावता आम्हाला फक्त जमुदी असं 9 वर्ष बोललो ते मारुतीला होईल का? मारुतीला 9 वर्ष बोलून बरं दुसरा पटा एखाद्याच झालं आणि जत्रत बायको चुकली. चुकत नाही ते आता मोबाईल मुळे पण चुकली. चुकली किंवा वैतागून निघून गेली येतच नाही. माझी बायको मागच्या आठवड्यात मायाला गेलेली माघारी, मी आपलं हसत हसत स्वागत केलं तिचं. ये 2-4 दिवस नव्हती बरं वाटलं आली ती. ती म्हणजे हसताय का? मी म्हणलो माऊली महाराजांना मला सांगितले कुठल्याही संकटाचा सामना माणसाला हसत हसत केला. रामाच्या मंदिरात गेला आणि बायको चुकली म्हणून रामाला 9 वर्ष बोलला. राम प्रसन्न झाला आणि रामानं सांगितलं माझी चुरून नेलेली मारुतीने आणून दिली. म्हणजे त्याच्याकडे जे आहे ते मागितलं पाहिजे. पेड्याच्या दुकानात जाऊन पेडेच मागायचे आणि चपल्याच्या दुकानात जाऊन चपल्याच मागायचे. बरोबर का चूक? आता जर चुकच मागायचं तर भगवंताच्या दारात जाऊन सुख मागू नका. का? देवाला दुःख पत्करावं लागलं, जन्म झाला मकुरे राहायला जावं लागले गोकुळात. दुःख ना सुख? दुःखच. जन्म झाल्या झाल्या आईचं दूध प्यायला मिळालं नाही, दुःख का सुख? बोला दुःख. पटकन बोलत चला. आता मला असं गंभीर माणस आवडत नाही. गंभीर म्हणजे गॅन गेल्या काय बाबा असं. हा माझ्या लग्नात पुरीचा मामा 2 मिनिटं उशीर आला होता. आता मला झालाय उशीर. पुरीचा मामा 2 मिनिटं उशीर आला होता तर मी मामा बदलला होता, दुसरा अनुभव केला. नशीब नवरीला उशीर झाला.